नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दहावी गणितेचं पहिलं प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे. खरं सांगू का तुम्हाला, हे प्रकरण तसं आठवी पासूनच आपण पाहतोय. आठवत का कोणाला आठवी याचं नाव काय होतंय? बरोबर, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असं या प्रकरणाचं आठवीला नाव होतं. काय उत्तर या प्रकरणात? अरे बघ, तेच होतं ना. काय? लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मीन्स ज्या इक्वेशन मध्ये फक्त एकच चल असतं त्याला म्हणायचं एक चलातील रेषीय समीकरण. उदाहरण बघू ना आपण. बघा, 2x + 5 = 3. बघा, या प्रकरणात चल फक्त एकच आहे आणि ते चल काय आहे? x. आणि याचा घातांक फक्त किती आहे? 1. आणि म्हणून याला म्हणायचं एक चलातील रेषीय समीकरण. आणि महत्वाची गोष्ट, हे समीकरण तर आपण सोडवले बरं का. मग समीकरण सोडवलं म्हणजे काय केलं? हे समीकरण सोडवलं म्हणजे या समीकरणातील चलाची किंमत फाईंड केली, चलाची किंमत आपण शोधली. इन दिस इक्वेशन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, दॅट मीन्स द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. बघा ना, इथे 2x तसाच ठेवला, हा 3 तसाच, +5 इकडे आणि -5, म्हणून 2x = 5 × 3 = 2, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा, म्हणून 2x = -2 आणि हा 2 इकडे गुणिले आहे, इकडे येताना काय झाला? भागिले 2 × 2, x = -1. अशा पद्धतीने आपण एक चलातील रेषीय समीकरण सोडवलं. समीकरण सोडवणे म्हणजे चलाची किंमत शोधणे. आणि आठवीतून आपण नवीत आलो. नवीला पाचवं प्रकरण हेच नव्हते, दोन चलातील रेषीय समीकरण. मग दहावीला आणि नवीला काय फरक पडला रे? काही विशेष फरक पडला नाही. थोडस दहावीला थोडीशी काठिणी पातळी वाढवली आणि एक दोन रीत त्याच्यामध्ये ऍड झाली, बाकी सगळं नववी सारखंच आहे जवळजवळ. घाबरायचं काही काम नाही. चला तर मग जाऊया आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय. दोन चलातील म्हणजे त्या समीकरणात किती चल असतील? 2, ठरलेली गोष्ट आहे. आणि रेषीय समीकरण म्हटलंय याचा अर्थ त्या चलाचा घातांक किती असेल? 1. व्हेरी गुड. काही याचा आणि याचं काय फारस दूरच नाही, असं काही नाही. इथे एक चल होत, इकडे दोन चल झाले, आणि ते दोन चल असलेलं समीकरण सोडवायचं म्हणजेच दोन चलातील रेषीय समीकरण सोडवणे. समजतंय ना? बघू पुढे. बघा, दोन चलातील रेषीय समीकरण त्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर उदाहरण बघा, 2x + 3y = 5, याला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात. का बरं याला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणायचं? सगळ्यात पहिली गोष्ट, याच्यामध्ये दोन चल आहेत. कोणते दोन चल आहेत सांगा बरं? एक्स आणि वाय. एक्स आणि वाय ही दोन चल आहेत. त्याच्यानंतर या चलाचा घातांक, या चलांचा कोटी किती आहे? 1 आहे. आणि म्हणूनही दोन चलातील रेषीय समीकरण झालं. अजून बघू ना दोन चलातील रेषीय समीकरण. तुम्ही सांगा आता, समजा असं समीकरण असेल, 3m² + n = 8, याला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणायचं का? काय वाटतं तुम्हाला? बघा, चल 2 आहे,
एकदम बरोबर। पण दोन रेषीय समीकरण होण्यासाठी त्या चलाचा घातांक किती असायला पाहिजे? फक्त एक हा घातांक पाहिजे किंवा त्याचा कोटी एक पाहिजे। ते झालं काय माहिती का? एमचा घातांक किती आहे? दोन आहे, म्हणून याला रेषीय समीकरण म्हणता येणार नाही। म्हणून हे काय नाही, रेषीय समीकरण नाही, दोन चलातील रेषीय समीकरण नाही। अजून एखादं उदाहरण घेऊया की आपण बघा, समजा मी असं उदाहरण घेतलं, 2/x + 5/y बरोबर -7। माझा प्रश्न असा आहे की याला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणायचं का? काही जण म्हणतील रेषीय समीकरण आहे का, तर याच्यामध्ये दोन चल आहे। आणि आता दोन चल आहे पण या चलांचं घातांकच काय, या चलांचा कोटी किती आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल। जर हे छेदस्थानची चल अंशस्थानी लिहिले तर या चलांचा घातांक -1 होईल, 5y - 1 बरोबर -7। आणि आताच आपण दोन चलातील रेषीय समीकरणाची व्याख्या पाहिली की ज्याच्यामध्ये ज्या समीकरणामध्ये चल दोन असतात, ज्याचा घातांक किंवा त्यांचा कोटी एक असतो त्याला आपण रेषीय समीकरण म्हणतो। येथे -1 आणि येथे -1 आला आहे, म्हणजे त्यांचा कोटी ऋण 1 आला आहे, आणि म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही, दोन चलातील रेषीय समीकरण नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढे जाऊन मग थोडासा अजून विचार करावा लागेल। एक चलातील रेषीय समीकरण असताना त्या चलाची किंमत आपण अशा प्रकारे शोधली होती, त्याच्यात एकच चल होत समीकरण, ते आपण या पद्धतीने सोडवलं। आता मात्र इथे दोन चल आहे, मग हे समीकरण सोडवायचं कसं तेच आपल्याला पाहायचं आहे। आणि ते सोडवण्यापूर्वी आपल्याला समीकरणाचं सामान्य रूप आपल्याला बघायचं आहे। मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला नक्की समजलं असेल। दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय ते समजलं। आता आपल्याला पाहिजे दोन चलातील समीकरणाचे सामान्य रूप, दोन चलातील रेषीय समीकरणाचे, रेषीय समीकरणाचे सामान्य रूप। चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप काय असत बघा, x + by = c हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे, सामान्य रूप आहे। एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, येथे ए बी व सी या वास्तव संख्या आहे, वास्तव संख्या आहे, मात्र ए आणि बी मात्र परंतु ए बरोबर 0 नाही, बी इज नॉट इक्वल टू 0। कोण सांगतं ए ची आणि बी ची किंमत 0 नाही? का बर 0 नसेल? साधी गोष्ट आहे, जर ए ची किंमत इथे 0 झाली तर हे चलच नाहीसे होऊन जाईल, ए ची किंमत 0 होऊन जाईल। बी ची किंमत 0 घेतली
किंमत शून्य होऊन जाईल, म्हणून साहजिकच एक्स आणि वाय ची किंमत ए आणि बी ची किंमत शून्य घ्यायची नाही. आता उदाहरण बघू,